मुंबई पोलिसांची ललित पाटीलला सोबत घेऊन नाशिकच्या घरी झाडाझडती, उद्ध्वस्त ड्रग्स फॅक्टरीतही पोलिसांचा तपास। ललित पाटील हा शिवसेनेचा महानगर प्रमुखच काय, तो शिवसेनेचा साधा गटप्रमुखही नव्हता, संजय राऊतांचा फडणवीसांना प्रत्युत्तर। आज पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, दौंडमधील अनंतराव पवार विद्यालयाच्या कार्यक्रमांसाठी दोघांची उपस्थिती। दसऱ्यानंतरचं आंदोलन सरकारला झेपणार नाही, पेलणारही नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला शब्दात इशारा। तर आज दुपारी 3 वाजता जरांगेंची पत्रकार परिषद। मुंबईमधील 14 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, कारवाईनंतर 2 हॉटेल्सचे परवाने रद्द, एफडीएकडून 1,70,000 रुपयांचा दंड वसूल। नवरात्रोत्सवात दुर्गाष्टमीचा उत्साह, देशभरातील मंदिरात आज होमहवन, देवीची महागौरी रूपात पूजा। आज मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक, अभियांत्रिकी देखभाल तसंच मध्य रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक। विश्वचषकाच्या मैदानात भारताचा आज तुल्यबळ न्यूझीलंडशी सामना, तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळणार की मोहम्मद शमीला, याकडे सगळ्यांचं लक्ष। हमासच्या हल्ल्यानंतर बंद केलेली इजिप्त आणि गाझापट्टी दरम्यानची सीमा इस्रायलकडून 2 आठवड्यानंतर खुली, युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी गाझामध्ये मदत पुरवठाही सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।